विविध मागण्यांकडं सरकारचं दुर्लक्ष झाल्यामुळं बुधवार दिनांक बावीस रोजी संपूर्ण राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे वीज दरवाढ थकीत शेतकऱ्यांची वीज तोडणं याचबरोबर रस्ते विकासासाठी होत असलेल्या भूसंपादन शेतकऱ्यांना अल्पमोबदला देणं विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन होत असून लाखोंच्या संख्येनं शेतकरी आंदोलनात उतरतील अशी माहिती स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली सरकार बदलली तरी शेतकऱ्यांच्या प्रति प्रश्न सोडवण्यात कोणतंही यश आलेलं नाही दरम्यान बावीस तारखेचं आंदोलन हे दुपारी बारा वाजल्यानंतरच सुरू करावं सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे याचा त्रास परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ नये याची काळजी घेऊ असंही शेट्टी म्हणाले पोलिसांनी आंदोलन रोखू नये अन्यथा जशास तसं उत्तर देऊ असा इशारा शेट्टी यांनी दिला